महसूल मंत्री आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांचा जिल्हा विभाजनासाठी पाठिंबा आहे। त्यांनी पुढाकार घेतला तर विभाजनाचा प्रश्न सुटू शकतो, परंतु त्यासाठी योग्य वेळ योग्य ठिकाण पाहिजे। जसं जिल्ह्याचं नामकरण करण्यासाठी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने चोंड येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा योग जुळून आला होता, त्याप्रमाणे योग्य वेळ योग्य ठिकाण असेल तर जिल्हा विभाजन होऊ शकतो आणि त्यादृष्टीनं अंमलबजावणी चालू आहे अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देशामध्ये 9 वर्ष पूर्ण झाली, याबद्दल भाजपाच्या वतीनं 500 मोटरसायकलची रॅली काढण्यात आली होती। यानंतर नागेश्वर मंदिरामध्ये टिफिन बैठक भाजपा पदाधिकारी यांनी घेतली। आमदार राम शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जेवणाचे डबे आणून जेवण केलं। आमदार राम शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार राम शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांनी 9 वर्षांमध्ये राबवलेल्या विविध योजना यांची सविस्तर माहिती दिली। याप्रसंगी बोलताना राम शिंदे म्हणाले की अहमदनगर जिल्हा मोठा आहे, जिल्ह्याचे विभाजन व्हावं यासाठी पालकमंत्री असताना प्रयत्न केले। विभाजनास उत्तर आणि दक्षिणमधील जनतेची इच्छा होती आणि त्यावेळी झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिला होता। तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आताचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विभाजनास पाठिंबा होता। विभाजनाचा अंतिम प्रस्ताव तयार झाला असताना सरकार गेलं, आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे। आता महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ते पुढाकार घेतील आणि त्यादृष्टीनं अंमलबजावणी चालू असल्याचं राम शिंदे यांनी सांगितलं। कर्जत बाजार समिती निवडणुकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आमच्या बरोबर होते, त्यामुळे मोठ्या बहुमतानं आमच्या पक्षाचा विजय झाला असं राम शिंदे म्हणाले। जामखेड शहराला उजनी धरणामधून पाणीपुरवठा करणारी योजना 250 कोटींची असून त्या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे। लवकरच टेंडर प्रक्रिया होईल आणि त्याचं भूमिपूजन केलं जाणार आहे। माझ्या आमदारकीला आता वर्ष पूर्ण होत असून या वर्षभराच्या काळात कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये रस्ते आणि विविध विकास कामांसाठी 200 कोटींचा निधी आणला आहे। मागील आठवड्यामध्ये बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना 1500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली। या रकमेतून जामखेड आणि कर्जत मतदारसंघामधील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी, रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं राम शिंदे म्हणाले। अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे। मी या जिल्ह्याचं विभाजन होण्याच्या दृष्टिकोनातून मी पालकमंत्री असताना देखील आग्रही होतो, उत्तरेच्या लोकांची देखील विभाजन व्हावं हीच मागणी आहे, त्याचबरोबर दक्षिणेच्या लोकांची देखील विभाजन व्हावं हीच मागणी आहे। त्यावेळेस मी पालकमंत्री असताना देखील या आंदोलनाला सत्तेत असताना देखील पाठिंबा दिला होता। अंतिम टप्प्यामध्ये विभाजनाचा प्रस्ताव आला होता, त्यानंतर सरकार गेलं आणि विरोधी पक्ष नेते आणि आताचे पालकमंत्री असताना देखील त्यांनी विभाजनाला पाठिंबा दिला होता। आता महसूल मंत्री आणि पालकमंत्री ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला तर हा प्रश्न नक्की सुटेल, परंतु प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य वेळ योग्य ठिकाण जर असेल तर आपण ते 31 मेला चोंडीमध्ये पाहिलंच। चोंडीमध्ये मी प्रस्ताव मांडला, उपमुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव पुढे रेटला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असा निर्णय घेण्यात आलेला आहे असे सूतोवाच केले। या पद्धतीनं माझा प्रश्न सोडवण्याचा काम असतं आणि त्याचा प्रत्यय आपण चोंडीमध्ये पाहिलेलं आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये लवकरच ही प्रक्रिया पूर्ण पडेल। एवढ्यावरच न थांबता रायगडावर देखील या विषयाचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुनरुच्चार केला। या विषयावरच न थांबता नांदेड इथं देशाचे गृहमंत्री आले, त्यांनी देखील औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर पूर्ण वाक्यात नाही पण सुतोवास त्या दिशेने निर्देश केले। देशाच्या गृहमंत्र्यांनी देखील सांगितलं की अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी नगर करणार। अशा पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी होण्याकडे आता वाटचाल सुरू आहे। माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री देखील तेच असल्या कारणानं आता उत्तरेतच ते आंदोलन होते, त्यामुळं मला वाटतं की आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब याच्यात लक्ष घालतील आणि विभाजनाचा प्रश्न त्यांच्या कार्यकाळात निकाला करतील। विकास आघाडी ही जे गेल्या काही कालखंडामध्ये वज्रमुठ म्हणून मेळावे घ्यायची त्यांनी जी काही सुरुवात केली होती ती आजच दोन्ही ठिकाणी जे मेळावे होत आहेत, एक संभाजीनगरला आणि एक मुंबईला, याचा अर्थ ही वज्रमुठ राहिलेली नाही। आज अजून जशा जशा निवडणुका जवळ येतील तशी तशी ही वज्रमुठ विस्कटलेली आपल्याला दिसेल, त्यामुळं महाविकास आघाडी हा पत्र यास्को आहे,
याच्यात कुठलाही अर्थ नाही. ज्यांचे तत्व विचारधारा पूर्ण आयडियोलॉजी डिफरंट आहे ते पक्ष एकत्रित निवडणुका लढू शकत नाही. परंतु स्वार्थापोटी निवडणुकीनंतर एकत्र आलेली ही महाविकास आघाडी आहे, त्यामुळे निवडणुकीला एकत्र हे जाऊ शकत नाही. लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीला 9 वर्ष पूर्ण झाली आणि यशस्वी पंतप्रधान म्हणून सगळ्या जगात ख्याती निर्माण करणारे विश्वमान्य नेतृत्व म्हणून सेवा सुशासन आणि गरीब कल्याणची 9 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने केंद्रातील आणि राज्यातील पक्ष संघटनेकडून दिलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरामध्ये 30 मे ते 30 जून हा महिना प्रत्येक लोकसभा क्षेत्रात आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात त्या त्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी 9 वर्षातील कारकिर्दीमध्ये माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले निर्णय हे पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचे निर्देश राज्य आणि केंद्रातून प्राप्त झाले. त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये या पत्रकार परिषदा होत आहेत. आज जामखेडमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष रवींद्र सरवसे, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, शहराध्यक्ष विभूषण धनवडे, बाजार समिती सभापती शरद कारले, जिल्हा उपाध्यक्ष आजीनाथ हजारे, डॉ भगवान मुरुमकर, अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, सलीम बागवान, उद्धव हुलगुंडे, ऋषिकेश मोरे, अजय यादव आदी हजर होते. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह अशोक निमोणकर, एसएन मीडिया, जामखेड.